आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तपस्या काही वेळेच्या बंधनात बांधून नाही केली जात। भक्ताला कसं माहीत पडेल की देव किती लवकर किंवा किती उशिरा त्याला प्रसन्न होऊन त्याला दर्शन देईल? भक्ताचा धर्म आहे भक्ती करत राहणं आणि देवांचं काम आहे आपल्या भक्तांची लाज राखणं। गुरुदेव म्हणत होते की देव आपल्या भक्ताची परीक्षाही घेतात। नक्कीच घेतात। भक्त खरा असेल तर मग परीक्षेची कसली भीती वाटेल, तितकी परीक्षा घेऊ देत। तपस्या काही वेळेच्या बंधनात बांधून नाही केली जात। भक्ताला कसं माहीत पडेल की देव किती लवकर किंवा किती उशिरा त्याला प्रसन्न होऊन त्याला दर्शन देईल? भक्ताचा धर्म आहे भक्ती करत राहणं आणि देवांचं काम आहे आपल्या भक्तांची लाज राखणं। गुरुदेव म्हणत होते की देव आपल्या भक्ताची परीक्षाही घेतात। नक्कीच घेतात। भक्त खरा असेल तर मग परीक्षेची कसली भीती वाटेल, तितकी परीक्षा घेऊ देत। तुमची पण परीक्षा घेणार आहे? शक्य आहे। माताजी, तुमची पूजा सुरू कधी होईल? ते तर गुरुदेवांनाच माहीत। ते तर म्हणत होते की ते एका शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा करतायत। माताजी, आम्ही खूप सारी कमळांची सरोवरे पाहून ठेवली आहेत। तुम्ही पूजा सुरू करा, आम्ही कमळ आणून देऊ। ठीक आहे। तुमची माता दीर्घ काळापासून ज्या व्रताचे अनुष्ठान करत आहे त्याच्या समापन पूजेसाठी आम्हाला स्वतः संगमावर जावे लागेल। आमच्या अनुपस्थितीत आचार्य देवगिरी आश्रमाची व्यवस्था सांभाळतील। तुम्ही दोघेही परमवीर आणि तेजस्वी आहात म्हणून आश्रमाच्या सुरक्षेचा भार आम्ही तुम्हावर सोपवतो। तुम्ही निश्चिंत राहा गुरुदेव, आम्ही असताना आश्रम पूर्णपणे सुरक्षित राहील। आम्हाला याचा संपूर्ण विश्वास आहे की आमचे शिष्य जगातील मोठ्या शक्तींना ना घाबरतील ना त्यांच्या समोर हार मानतील। हे लक्षात ठेवा की आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत। गुरुदेव, शिष्य तर नेहमीच आपल्या गुरूंच्या भरवशावरच लढत असतात, मग आम्ही आमच्या गुरूंना कसे विसरू शकतो? भगवंत तुम्हाला सदैव यशस्वी करो। कल्याणमवस्तू।